Hello students, in today's lecture we are going to talk about one more cell organelle which is vacuoles. आता वैक्युअल्सला जर आपण पाहिलं तर सर्वात सिंपल जर कोणता सेल ऑर्गनल असेल तर तो वैक्युअल आहे. आता याचं नाव कसं पडलं, का त्याला वैक्युअल असं म्हटलं गेलं, आता आपण ह्याच्या सुरुवातीपासून स्टार्ट करूयात. वैकस दॅट मीन्स एम्प्टी. काय सांगतोय आपण, वैकस याचा मीनिंग असा होतो की हा एम्प्टी असतो आणि असं एम्प्टी असणारं सॅक लाईक स्ट्रक्चर याला आपण म्हणणार आहोत वॅक्युअल्स. आता हे सॅक लाईक स्ट्रक्चर कोणताही ऑब्जेक्ट कन्सिडर करा. सपोज फॉर एक्झाम्पल आपली जी स्कूल बॅग आहे ती, अगेन ती आतमध्ये वॅकंट आहे म्हणून तर आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, आपले जे डिफरंट ऑब्जेक्ट्स आहेत, बुक्स असतील, नोटबुक्स असतील, आपण त्याच्यामध्ये त्याला फील करतो. इन द सेम मॅनर त्या सेलच्या आतमध्ये जे काही इम्पॉर्टंट, सपोज काही फूड स्टोअर करून ठेवायचे, काही सपोज हार्मफुल असतील त्यांना फर्दर नंतर डिस्ट्रॉय करायचे पण टेम्पररी त्याला स्टोअर करून ठेवले आहेत, किंवा काही इसेन्शियल जे ऑर्गॅनिक मटेरियल्स असतील फॉर एक्झाम्पल प्रोटीन त्यांना स्टोअर करून ठेवलं आहे, किंवा काय गॅस फिल करून ठेवलं आहे, किंवा अजून त्यांचे बरेचसे वेगवेगळे फंक्शन्स आहेत. सो अशा पद्धतीने काहीतरी स्टोअर करून ठेवण्यासाठी असं जे एक सॅक लाईक स्ट्रक्चर आहे ते जनरली एम्प्टी असतं, एम्प्टी आहे म्हणून आपण त्याच्यामध्ये काही ना काही थिंग्स ह्या फील करू शकतो अँड इट इज कॉमनली नोन ॲज वॅक्युअल्स. आता जेव्हा किंवा सेल ऑर्गनल आपण स्टडी करायला स्टार्ट करतो, आपण बोलतो की हा सेल ऑर्गनल सिंगल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल आहे का डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल आहे. काही काही सेल ऑर्गनल्स तर हे विदाउट मेम्ब्रेन अशा पद्धतीने तयार झालेले असतात. एक तर मेम्ब्रेन त्यांना प्रेझेंट नाही म्हणजे त्यांना बाउंड्रीच नाही आहे. सेकंड थिंग, एकच सिंगल लेअर असेल तर सिंगल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल, आणि जर दोन लेअरनी ते तयार झाले असतील म्हणजे एक आउटर मेम्ब्रेन अँड द सेकंड वन इज इनर मेम्ब्रेन अँड सच टू मेम्ब्रेन टुगेदरली नोन ॲज द डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल. इन द केस ऑफ दीज वॅक्युअल्स, वॅक्युअल्स आर सिंगल membrane bound organelle or organelle. ठीक आहे, कसं सांगितलं आपण, हे आतमधून एम्प्टी आहे, एम्प्टी आहे दॅट मीन्स इट समवॉट लुक लाईक अ सॅक लाईक स्ट्रक्चर, म्हणजे तो काही ना काही फिल करण्यासाठी हेल्प करणार आहे. म्हणजे मला एका सिंगल वर्डमध्ये वॅक्युअलचं फंक्शन जर लक्षात ठेवायचं असेल तर काय असणार आहे, फॉर द स्टोरेशन पर्पज. मग आता कोणत्या सेलमध्ये हे वॅक्युअल्स प्रेझेंट आहेत, ऑन द बेसिस ऑफ दॅट देअर फंक्शन मे गेट व्हॅरी. ज्या सेलमध्ये हे वॅक्युअल्स प्रेझेंट असेल त्याच्यानुसार त्यांचे फंक्शन काय होत जातील, चेंज होत जातील. आता आपली स्कूल बॅग किंवा जी आपण स्कूल बॅग कन्सिडर करतो, छोट्या बेबींची स्कूल बॅग असेल, अगदी छोटे, त्यांच्यामध्ये टिफिन बॉक्स, वॉटर बॉटल एवढंच असणार आहे. सो त्यांचं स्टोरेशन मटेरियल डिफरंट. हेच कॉलेज गोईंग जर स्टुडंट असेल, त्यांची जर स्कूल बॅग, कॉलेज बॅग आपण म्हणजे बॅग कन्सिडर करूयात, त्याच्यामध्ये बुक्स, नोटबुक येतील. एखादा ऑफिस गोईंग पर्सन असेल, त्यांच्या बॅगमध्ये त्यांचे ऑफिसचं जे स्टफ असेल ते फील केलेलं असेल. सो तुम्हाला फंक्शन समजत आहे, ज्या कोणत्या सेलमध्ये वॅक्युअल प्रेझेंट असेल, सो त्या सेलच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतील ऑन द बेसिस ऑफ दॅट वॅक्युअल्स आर गेट यूज्ड. जशी रिक्वायरमेंट असेल तसं त्याच्यानुसार त्या वॅक्युअलचं फंक्शन, पण मेजर फंक्शन काय असणार आहे, स्टोरेशन पर्पज, काही ना काही स्टोअर करून ठेवणार आहे. बर, आता हे तर सांगितलं आपण की सिंगल मेम्ब्रेन आहे, मग हा सिंगल मेम्ब्रेन जो आहे त्याला म्हटलं जातं, दिस सिंगल मेम्ब्रेन इट इज नोन ॲज टोनोप्लास्ट. याला लक्षात ठेवतो आपण, इट्स अ टोनोप्लास्ट, याच्याबद्दल आपण पुढेही बोलणार आहोत. आता जसं एव्हरी सेल इज गेट बाउंड ऑर एव्हरी सेल इज गेट कवर्ड ऑर सराउंड विथ अ सिंगल मेम्ब्रेन ऑर वन लेअर कॉल्ड अ सेल मेम्ब्रेन ऑर वी कॅन से द प्लाझ्मा मेम्ब्रेन. इन केस ऑफ प्लांट सेल द आउटर मोस्ट कवरिंग इज सेल वॉल.
म्हणजे जर मला सेलच्या कवरिंगबद्दल बोलायचं असेल, इफ आय एम टॉकिंग अबाउट ऑर इफ आय विल कन्सिडर ओवर हियर वन ॲनिमल सेल ॲट द आउटर मोस्ट कवरिंग, इट इज नथिंग बट द सेल मेम्ब्रेन ऑर वी कॅन से द प्लाझ्मा मेम्ब्रेन, राईट. आता हेच जर मला न्यूक्लियसच्या बाबतीत बोलायचं असेल, सेंट्रली प्लेस्ड स्पेरिकल अँड द प्रॉमिनंट सेल ऑर्गनल जनरली नोन ॲज न्यूक्लियस, अँड दिस न्यूक्लियस इज डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल. हा न्यूक्लियस मात्र कसा असतो, हा डबल मेम्ब्रेन बाउंड असतो, म्हणजेच याला आपल्याला किती लेअर दिसणार आहेत, इथे आपल्याला लेअर ज्या प्रेझेंट असलेल्या दिसणार आहेत त्या असणार आहेत दोन, अँड नेमली वन इज इनर मेम्ब्रेन अँड वन इज आउटर मेम्ब्रेन. आणि आपण ह्या न्यूक्लियसला सुद्धा डिटेलमध्ये पुढच्या सेल ऑर्गनलमध्ये कन्सिडर करणार. आता मला सांगायचं आहे काय, सेलचं कवरिंग आहे त्याला नाव दिलं सेल मेम्ब्रेन प्लाझ्मा मेम्ब्रेन, न्यूक्लियसची जी लेअर आहे त्यांना म्हटलं जातं दे आर न्यूक्लियर मेम्ब्रेन. आपण कवरिंगबद्दल बोलतो आहे, राईट. अँड वेन दिस वॅक्युअल्स आर गेट सराउंड विथ इट्स मेम्ब्रेन अँड देअर मेम्ब्रेन नोन ॲज टोनोप्लास्ट. आता आपण ह्या वॅक्युअलला पाहूयात. व्हॅक्युअल इन जनरल म्हणजे आपण काय करूयात, हा असा काहीतरी एक स्पेरिकल फॉर्ममध्ये, हा झाला आपला सिम्पली व्हॅक्युअल. आणि मग याची ही जी काही एक मेम्ब्रेन आहे, ह्या मेम्ब्रेनला नाव काय दिलं आहे, आता ही डबल झाली, ॲक्च्युली ही डबल नसते, ठीक आहे, ओके. अँड दिस सिंगल मेम्ब्रेन इज नोन ॲज द टोनोप्लास्ट. आता हे जेव्हा मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनल असतात आणि मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनल नसतील, त्याचा काय काय हेल्प होते आपल्याला. सपोज आपण आपली स्कूल बॅग परत एकदा कन्सिडर करूयात. जर आपल्याला बुक्स नोटबुक्स खूप सारे एवढे कॅरी करायचे असेल तर आपण कसे कॅरी करणार हातामध्ये घेऊन, काहीच नाही. आपल्याला त्याला होल्ड करण्यासाठी, त्याला कुठेतरी फील करून अगदी इझिली कॅरी करण्यासाठी आपल्याला काहीतरी मध्ये तो मीडियम काहीतरी एक ऑब्जेक्ट हवा जेणेकरून आपण त्याला कॅरी करू. आता सपोज इथे सगळीकडे आपल्याला हवा पास होताना दिसते आणि म्हणजेच त्याला काहीच बाउंड्री नाही आहे, ते कुठेही इकडे तिकडे मूव्ह होऊ शकतात. आणि हीच एअर वेन गेट फिल्ड इन अ बलून, आता मात्र काय झाली, जे काही बलूनचे एक्सटर्नल म्हणजे त्यांचा जो मेम्ब्रेन असतो त्यांनी त्या एअरला होल्ड करून ठेवलं, म्हणजे आता मात्र ते मेम्ब्रेन बाउंड झाले, म्हणजे हवा काय केली त्या फुग्याच्या आतमध्ये स्टोअर करून ठेवली. इथे जर हा टोनोप्लास्ट प्रेझेंट आहे तर त्याचं सुद्धा इम्पॉर्टन्स असं आहे, दे हेल्प टू कंटेन द फ्लुइड विच आर प्रेझेंट ऑर वी कॅन से वॉट एवर सबस्टन्स आर गोइंग टू स्टोर इन साईड दिस व्हॅक्युअल, इट गेट पॉसिबल जस्ट बिकॉज ऑफ दिस टोनोप्लास्ट. आता जर सपोज सॉलिड काही थिंग्स असेल ह्यांना होल्ड करायचं असेल, इझी आहे. मला जर सपोज एखादी बुक असेल तिला होल्ड करायचं आहे, मी अगदी इझिली होल्ड करेल जाईल. आणि हेच जर आपल्याला वॉटरला होल्ड करायचं असेल, हेच जर आपल्याला गॅसेस असेल डिफरंट डिफरंट ह्यांना जर होल्ड करायचं असेल, त्यांना कुठेतरी कॅरी करून घेऊन जायचं असेल, तर डेफिनेटली आपल्याला त्याच्यासाठी काय गरज लागणार आहे, विथ रिस्पेक्ट टू द सेल तिथे आपल्याला रिक्वायरमेंट असणार आहे व्हॅक्युअल्सची. असे व्हॅक्युअल्स आपण कुठे कुठे पाहिले होते, असे व्हॅक्युअल्स आपण एंडोप्लाझ्मिक रेटिकुलमच्या शेजारी पाहिले, असे व्हॅक्युअल्स आपण गॉल्जी बॉडीज होते त्यांच्या तिथे प्रेझेंट होते, आपण डायग्राम फॉर्ममध्ये त्यांना पाहणार आहोत. आणि ह्या व्हॅक्युअलचा मेन पर्पज काय, फूडला स्टोअर करून ठेवणं. इट कुड बी फूड, इट कुड बी सर्टन फ्लुइड. आता ह्याच्या आतमध्ये जे फ्लुइड असतं इन जनरल त्याला म्हटलं जातं, इट इज सॅप. किंवा ज्या व्हॅक्युअलमध्ये सॅप लाईक फ्लुइड फिल केलेलं असतं त्यांना नाव दिलं जातं सॅप व्हॅक्युअल्स. त्यांना नाव काय आहे, सॅप व्हॅक्युअल्स. आता परत एकदा सेलमध्ये असे कोणते कोणते सेल ऑर्गनल्स आहेत आणि त्या सेल ऑर्गनल्सच्या आतमध्ये जर फ्लुइड कंटेंट असेल तर त्या फ्लुइडला काय टर्म केलं जातं, ह्याच्यावरती एम सी क्यू विचारले जातात. आता हियर विल स्टार्ट फ्रॉम द न्यूक्लियस इटसेल्फ. दिस न्यूक्लियस इज गेट फिल्ड विथ सम फ्लुइड अलॉंग विथ द सम जेनेटिक मटेरियल दॅट क्रोमॅटिन फायबर्स or chromosomes and other XYZ, whatever things are there. So that all things are get enclosed with the help of this nuclear membrane and this fluid part which are present in the nucleus, it is known as nucleoplasm. Yacha naav kay hota, nucleoplasm.
when we talk about this cell and this entire cell again get filled with some fluid, this fluid is known as cytosol, or here we can say simply cytoplasm. काय नाव दिले आपण? संपूर्ण सेल ज्या कोणत्या फ्लुइड ने फिल होते सायटोसोल म्हणतात, सायटोप्लाझम म्हणतात. न्यूक्लियसच्या आतमध्ये जी फ्लुइड असतं न्यूक्लिओप्लाझम म्हणतात. आता आपल्याला आपण याच्या अगोदर जे सेल ऑर्गनल पाहिले होते त्याच्यामधले काही एक्झाम्पल कन्सिडर करून पाहूयात. फॉर एक्झाम्पल हिअर वी आर गोइंग टू कन्सिडर इट इज वन ऑर्गनल अँड जस्ट बाय सीइंग इट्स स्ट्रक्चर वी कॅन इझिली अंडरस्टँड इट इज नथिंग बट दी माइटोकॉन्ड्रिया. अगेन देअर इनर वॉल, ही आउटर वॉल झाली, इनर वॉल झाली, याच्यामुळे काय झालं, आतमधलं फ्लुइड त्यांनी त्याला होल्ड करून ठेवलं. सो द इनर फ्लुइड वॉट एवर इज प्रेझेंट इनसाइड इट इज नोन ॲज, माइटोकॉन्ड्रियामधल्या फ्लुइडला काय म्हणतो, मॅट्रिक्स. नावं चेंज होत चालली आहेत प्रत्येक सेल ऑर्गनलमध्ये ज्या पद्धतीने एअर असते. आता सपोज आपलं गॅस सिलेंडर आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काय असते, गॅसेस प्रेझेंट असतात. ते गॅस म्हणजेच बलूनमध्ये जे गॅसेस असतात ते असतात का? नाही. सो त्या सिलेंडरमध्ये असेल ते वेगळे, ऑक्सिजनचे सिलेंडर असेल त्याच्यामध्ये ऑक्सिजनचा गॅस भरला असेल, लाफिंग गॅस असेल त्याच्यामध्ये तो भरला असेल, नायट्रोजन गॅसेसचे सिलेंडर असेल त्याच्या आतमध्ये तो स्पेसिफिक नायट्रोजन गॅस फिल केला जातो. सेम वेमध्ये प्रत्येक जो कोणता सेल ऑर्गनल असेल ज्याच्यामध्ये फ्लुइड आहे ते फ्लुइड डिफरंट डिफरंट पद्धतीने किंवा डिफरंट नावाने ओळखलं जातं. अँड इट इंडिकेट्स दीज फ्लुइड्स आर नॉट सेम ओवरऑल. म्हणजे मॅट्रिक्समध्ये जे कंटेंट असेल तेच न्यूक्लिओप्लाझममध्ये असेल का? नाही. सायटोप्लाझममध्ये जे आपल्याला सापडणार आहे अगदी 100% तसेच कंपोजिशन आपल्याला नाही मॅट्रिक्समध्ये सापडणार आहे, नाही न्यूक्लिओप्लाझममध्ये सापडणार आहे, आणि नाही सायटोप्लाझममध्ये सापडणार आहे. इन द सेम मॅनर व्हॅक्युअल्स आर गेट फिल्ड विथ द सॅप लाईक फ्लुइड, ऑर द फ्लुइड इज फिल्ड इन दिस सॅक लाईक स्ट्रक्चर कॉल्ड अ सॅप, अँड जस्ट बिकॉज ऑफ दिस वॅक्युअल आर ऑल्सो नोन ॲज सिम्पली सॅप वॅक्युअल्स. अजून एक आपल्याला सेल ऑर्गनल होता, सेल ऑर्गनल आपल्याला असा एक सेल ऑर्गनल होता जर तुम्हाला आठवत असेल तर, हा असा हे वरचं त्याचं, ठीक आहे, हा होता आपला प्लास्टिड. मग इथे आपण हे असे खूप सारे एकावरती एक स्टॅक लाईक थायलाकॉइड्स, हे इंटरसेल्युलर लॅमेली जे प्रेझेंट होते ते, आणि याच्या आतमध्ये सुद्धा फ्लुइड हे फिल होतं, हा आतमधला पार्ट. आता ह्याला नाव काय देणार आहे? आता हा आपला सायटोप्लाझम, ह्याचं लेबल आपण ह्याला थोडंसं वरती दाखवूयात. हे इन जनरल इकडे असेल ते. हा सेल ऑर्गनल कोणता आहे आपला? इट इज नथिंग बट दी प्लास्टिड. अँड अगेन इफ वी कन्सिडर दिस सेल ॲज अ प्लांट सेल दॅट प्लास्टिड, मग त्या प्लास्टिडमध्ये कोणता टाईप असेल? जर लीव्समध्ये असेल तर क्लोरोप्लास्ट. क्लोरो दॅट मीन्स ग्रीन पिगमेंट, ग्रीन पिगमेंट म्हणजेच लीफमध्ये जर कोणत्या टाईपचे आपल्याला प्लास्टिड हायर अमाऊंटवरती फाइंड आउट होत असेल तर ते असतात क्लोरोप्लास्ट. अँड नाव दिस क्लोरोप्लास्ट इज गेट फिल्ड विथ द फ्लुइड, अँड दिस फ्लुइड इज नोन ॲज, येस इट इज स्ट्रोमा. काय म्हणणार आपण त्याला? स्ट्रोमा म्हणणार सिम्पली. हा झाला स्ट्रोमा प्लास्टिडच्या आतमधला. मायटोकॉन्ड्रियाच्या आतमधला झाला मॅट्रिक्स. लक्षात ठेवायला सिम्पल, एम फॉर मायटोकॉन्ड्रिया, एम फॉर मॅट्रिक्स. दिस एंटायर सेल इज गेट फिल्ड नोन ॲज सायटोप्लाझम. न्यूक्लियस इज गेट फिल्ड नोन ॲज न्यूक्लिओप्लाझम. इन द सेम मॅनर सपोज हिअर वी आर गोइंग टू कन्सिडर दिस स्पेरिकल सेल ऑर्गनल कॉल्ड ॲज व्हॅक्युअल्स, it is vacuole, and again is get filled with some fluid, and that fluid is known as the sap fluid. Ata darves fakt sap fluid asnar eka? Nahi. Kadi tyacha madhe food material store asel, kadi tyacha madhe harmful substance stored astat, kadi tyacha madhe organic essential je far garjeche ahet nutrient sathi te store form madhe asel, kadi color denyasathi je pigment asnar ahet te store asel. It depends. पुढे आपण फंक्शनमध्ये यांना कन्सिडर करणार आहोत. सो आपण कुठपर्यंत आलो? आपण सांगितलं व्हॅकस मीन्स वॉट? एम्प्टी. सो दिस सॅक लाईक स्ट्रक्चर विच गेट बाउंड विथ द सिंगल मेम्ब्रेन, अँड दॅट मेम्ब्रेन इज नोन ॲज स्टोनोप्लास्ट, अँड सच
cell organelle known as vacuoles. This tonoplast bound and inner side it get filled with some fluid called as the sap, and just because of this vacuole is get filled with this sap, these vacuoles are known as sap vacuoles. मग ह्या सॅप मध्ये प्रेझेंट असतं तरी काय? चला ह्याच्याबद्दल बोलूयात. हे जे सॅप फ्लुइड आहे ह्याच्यामध्ये काय काय सापडतं आपल्याला? सपोज वॉटर कंटेंट इज देअर, मिनरल्स आर देअर, मिनरल्स, देन सम शुगर, देन फॅट्स असतील, ॲमिनो ॲसिड्स, असे बरेचसे कंटेंट आपल्याला ह्या सॅप फ्लुइडमध्ये प्रेझेंट असलेले दिसून येतात. And this sap, just because of it contains the substance like this, that means water asel, minerals asel, sugar asel, amino acids asel, hyachyamule hoto kay? They are hypertonic in nature as compared to the cytoplasm. He kay hot challe? He hypertonic form madhe asel. Ata hypertonic form asto kay? They are hypertonic. Hypertonic, that means they are showing their concentration higher outside as compared to the cell fluid. म्हणजेच कोण? साइटोप्लाजम. ह्यांच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन कसं सापडणार आहे आपल्याला? कॉन्सन्ट्रेशन इज हायर, पण कुठे? आउटसाइड. कुणाशी कंपेअर करतोय? विथ रिस्पेक्ट टू द साइटोप्लाजम. आपल्याला काय काय गेलं? आपल्याला गेलं हायपोटोनिक, आयसोटोनिक अँड हायपरटोनिक. आयसोटोनिक दॅट मीन्स सेलच्या आतमधलं कॉन्सन्ट्रेशन किंवा सेल ऑर्गनलच्या आतमधलं कॉन्सन्ट्रेशन अँड बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन दोन्हीही सेम असेल आयसोटोनिक. बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आणि त्या सेल ऑर्गनलच्या आतमधलं कॉन्सन्ट्रेशन जर कमी असेल हायपरटोनिक, आणि आतमधलं कॉन्सन्ट्रेशन जास्त बाहेरचं सेल ऑर्गनलच्या बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल त्याला म्हणणार आहोत आपण हायपोटोनिक. सो दिस सॅप फ्लुइड इट इज हायपरटोनिक. जर कन्सिडर केलं तर हायपरटोनिक समजलाय. त्या सेल ऑर्गनलमध्ये म्हणजे वॅक्युअलमध्ये कोण आहेत? हे आहेत. मग त्यांचं कॉन्सन्ट्रेशन मात्र कसं आहे? वाढलंय. बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन वाढलंय ॲज कम्पेअर टू द सेल मेम्ब्रेन. सो हा पार्ट आय गेस आपल्याला नाईन्थमध्ये होऊन गेला. एकदा तुम्ही याच्यावरती परत एकदा फोकस देणार. कोणता? आयसोटोनिक, हायपोटोनिक अँड हायपरटोनिक. आपल्याला तिथे एक्झाम्पल गेले होते पा, रेझिन्स घेतले होते आपण, त्यांना पाण्यामध्ये डिप करून ठेवलं, किंवा शुगर सोल्यूशन असेल, सॉल्ट सोल्यूशन असेल, त्याच्यामध्ये त्यांना डिप करून ठेवल्यानंतर त्यांच्या ज्या सेल असतील त्यांच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन कसं असेल? एकदा बाहेर कॉन्सन्ट्रेशन जास्त दिसलं, एकदा सेलच्या आतमध्ये दिसलं, आणि एकदा सेल ऑर्गनल आणि सेल ऑर्गनलच्या बाहेरचे दोन्ही कॉन्सन्ट्रेशन सेम दिसले. ऑन द बेसिस ऑफ दॅट दे आर नोन ॲज आयदर दे आर हायपरटोनिक इन नेचर, हायपोटोनिक इन नेचर ऑर आयसोटोनिक इन नेचर. आता आपल्याला ह्याच्यावरती जास्त बोलायचं नाही आहे, आपल्याला पुढचा टॉपिक पाहायचा आहे. इथे आलो आपण सॅप फ्लुइडबद्दल. म्हणजे आपण सुरुवात केली, हे वॅकस होते, एम टी होते, सॅकलाईक स्ट्रक्चर होते, सिंगल मेम्ब्रेनने त्यांना कवर केलेलं असतं, नाव आलं टोनोप्लास्ट. टोनोप्लास्टमुळे काय झालं की आतमध्ये आपण फ्लुइड फिल करू शकतो. त्या फ्लुइडला काय म्हणणार? सॅप. सॅप याच्यामध्ये फिल केलेलं आहे म्हणून त्या वॅक्युअलचं नाव काय आलं? सॅप वॅक्युअल्स. आणि ह्या सॅप वॅक्युअल्समध्ये आपल्याला अशा टाईपचे सबस्टन्स दिसतात आणि ह्यांच्यामुळे ते कशा नेचरचे दिसतात? हायपरटोनिक नेचरचे दिसतात. मग जसे वॅक्युअलच्या आतमध्ये सॅप फ्लुइड आहे तसे वेगवेगळ्या सेल ऑर्गनलमध्ये वेगवेगळ्या टाईपचे फ्लुइड फिल झालेले दिसून येतात. आता आपण जाणार आहोत त्यांच्या अकरन्स पार्टकडे की कुठे हे वॅक्युअल्स प्रेझेंट असतात, किती नंबरमध्ये प्रेझेंट असतात, साईज यांची कशी आहे. आय गेस आपण हा डिफरन्शिएटिव्ह पॉईंट कायम लक्षात ठेवतो विथ रिस्पेक्ट टू द प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. सो लेट्स हॅव अ लुक. अकरन्स दिस वॅक्युअल्स दे आर प्रेझेंट. आता प्रेझेंट कुठे आहे ते बरं आपण ह्याला प्रेझेंट कम्प्लीट लिहूयात, नाही तर प्रो कॅरॅटिक सेल वाटेल ती. दे आर प्रेझेंट इन, हिअर वी आर गोइंग टू कन्सिडर इन प्लांट सेल, राईट? प्लांट सेलमध्ये तर असणारच आहे. आपण आत्ता सांगितलं इथे ते पिगमेंट जर स्टोअर करून ठेवणार असेल तर कोणत्या वॅक्युअलबद्दल बोलतोय आपण? प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असणाऱ्या वॅक्युअलबद्दल बोलतोय. प्लांट सेलमध्ये आहे. इन सम लार्ज प्लांट सेल, large plant cell they are contain a single or one large vacuoles. काही प्लांटच्या ज्या लार्ज सेल असतात त्यांच्यामध्ये एकच मोठा असा वॅक्युअल प्रेझेंट दिसतो.
म्हणजे आता याच्यामध्ये आपण दोन्ही गोष्टी सांगितल्या, आपण नंबर पण सांगितलं आणि त्याची साईज पण सांगितली. प्लांट सेलमध्ये एक असेल तर एकच लार्ज दिसतो, ऑर इन सम अदर प्लांट्स देर आर 3 to 4 परमनंट वॅक्युअल्स. म्हणजेच प्लांटमध्ये आयदर एकच सिंगल लार्ज वॅक्युअल असेल किंवा 3 ते 4 असे परमनंट वॅक्युअल्स असू शकतात प्लांटच्या संदर्भात. आता ॲनिमल्सबद्दल बोलूयात हां, फर्स्ट देन सेकंड. दे ऑल्सो प्रेझेंट इन ॲनिमल सेल्स. इन ॲनिमल सेल दे आर स्मॉलर इन साईज अँड हायर इन नंबर. स्मॉलर इन साईज अँड हायर इन नंबर. ॲनिमल सेलमध्ये मात्र कसे असणार आहेत, वॅक्युअलच्या साईज ह्या खूप छोट्या असतात आणि नंबरसुद्धा त्यांचे तेवढे जास्त असतात. म्हणजे जास्त क्वांटिटी असेल साईज छोटी, क्वांटिटी कमी असेल 1 किंवा 3 किंवा 4 तर यांची साईज मात्र कशी असते, मोठी असते. ह्याच्यावरती एम सी क्यू विचारला जातो, कोणत्या म्हणजे कोणत्या सेलमध्ये प्लांट सेल ऑर ॲनिमल सेल दे आर कंटेनिंग स्मॉलर अँड लेस नंबर वॅक्युअल्स. म्हणजेच स्मॉलर इन साईज अँड मोर इन नंबर सच काइंड ऑफ वॅक्युअल्स आर जनरली फाउंड. मग खाली ऑप्शन प्लांट सेल, ॲनिमल सेल, बॅक्टेरिया सेल, काय अजून एक्स वाय झेड्स असतील. मग आपल्याला माहिती आहे की ॲनिमल सेलमध्ये साईज छोटी, नंबर जास्त. प्लांट सेलमध्ये साईज मोठी पण नंबर कसे आहेत त्यांचे कमी. आता आपण याच्याबद्दल विचार करूयात, असं का असावं. ॲनिमल्समध्ये छोटे छोटे असेल साईजमध्ये क्वांटिटी जास्त, आणि प्लांट सेलमध्ये मात्र क्वांटिटी जरी कमी असली तरी ते लार्ज फॉर्ममध्ये आहे. आता बघा, प्लांट्स आणि ॲनिमल्स एक स्टेशनरी असतात, एक मात्र लोकोमोटरी फॉर्ममध्ये येतो नॉन स्टेशनरी फॉर्ममध्ये. म्हणजे प्लांट्स जे असतात ते एका जागेवरती स्थिर असतात, त्यांच्या मुवमेंट कमी, त्याच्यामुळे त्यांचं एनर्जी कन्झम्पशन कमी ॲज कम्पेअर टू द ॲनिमल्स. ॲनिमल्स मात्र कसे असतात, नॉन स्टॉप एनर्जी कन्झ्युम करत असतात. फॉर एक्झाम्पल मी आता बोलते किंवा माझ्या ज्या ॲक्टिव्हिटी परफॉर्म होतात एनर्जीचं कन्झम्पशन आहे, त्याच्यामुळे स्टोअर करण्याची गरज लागत नाही. ते जे काही फूड असतं किंवा डायजेशन झाल्यानंतर त्याला युटिलाइज केलं जातं. प्लांटच्या तुलनेमध्ये मात्र त्यांना मात्र एनर्जी कन्झम्पशन कमी असतं, त्यांच्या मूवमेंट कमी असतात हालचाली. जर प्लांट्स आणि ॲनिमलला कम्पेअर केलं तर म्हणजे हा एक त्याचा पॉईंट आपल्याला लक्षात येऊ शकतो की यांना एनर्जी असं खर्च होत नाही आहे, खर्च होत नाही म्हणून ते स्टोअर करून ठेवतात, आणि यांची एनर्जी खर्च होते त्याच्यामुळे मात्र त्यांना ॲज इट इज स्टोअर करायची गरज नाही. एनर्जी संपली की परत आपण काय करतो, त्या एनर्जीचा इंटेक वाढवतो. हे झाले त्यांच्या ऑकरन्सबद्दल. आता बोलूयात हे कुठे कुठे ॲबसेंट असतात. हे प्रेझेंटबद्दल बोललो, आता ॲबसेंटबद्दल बोलूयात. दे आर ॲबसेंट इन मेरिस्टमॅटिक सेल. मेरिस्टमॅटिक सेल. दे ऑल्सो ॲबसेंट इन बॅक्टेरिया. ॲबसेंट इन बॅक्टेरिया और हियर वी कॅन से पी पी एल ओ. याला लक्षात ठेवतो आहे, याच्यावरती एम सी क्यू येतो. पी पी एल ओ वन ऑफ द स्मॉलेस्ट ऑर्गॅनिझम, ज्याला आपण मायकोप्लाझमही म्हणतो, किंवा पी पी एल ओ म्हणजे प्ल्युरो न्युमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. 0.1 to 0.3 मायक्रोमीटर एवढ्या स्मॉल साईजचा असतो, सर्व स्मॉलेस्ट सेल आपण कन्सिडर करतो. बर, ह्यांच्यामध्ये सुद्धा नाही, बॅक्टेरियांमध्ये सुद्धा, पी पी एल ओमध्ये सुद्धा नाही, मेरिस्टमॅटिक सेलमध्ये सुद्धा नाही आहे. आता जेव्हा आपण याचं फंक्शन पाहणार आहोत की हे वॅक्युअल्स अजून काय काय काम करतात अपार्ट फ्रॉम द स्टोरेशन, तेव्हा आपण मेरिस्टमॅटिक सेलमध्ये वॅक्युअल्स का प्रेझेंट नाही आहे ह्याच्याबद्दल बोलणार आहोत. चला जाऊयात आपण. आता आपण त्याच्या फंक्शन पार्टकडे जाणार आहोत, स्ट्रक्चरल पार्ट आपल्याला समजला आहे. एकदा याला रिवाईज करूयात, म्हणजे आपण याला संपूर्ण वाईपआउट करूयात आणि आपल्या फंक्शन पार्टकडे स्टार्ट करूयात. आपण असं सांगितलं की वॅक्युअल, दिस वर्ड कम्स फ्रॉम द वॅकस अँड दॅट वॅकस नथिंग बट दी एम्प्टी, खाली मोकळा येतो. मग असं सॅक लाईक स्ट्रक्चर की ते आतमध्ये रिकामं आहे, म्हणजेच डेफिनेटली त्याचा यूज आपल्याला काही ना काही स्टोअर करण्यासाठी करता येऊ शकतो. आणि म्हणजेच हे असं जे सॅकसारखं स्ट्रक्चर आहे ज्याला एकच सिंगल मेम्ब्रेन आहे, त्या मेम्ब्रेनलाही म्हणतो आपण टोनोप्लास्ट, असं दिसणारा सेल ऑर्गनल ह्याला आपण म्हणणार आहोत वॅक्युअल्स.
मग जर हा असा टोनोप्लास्ट आहे, मेम्ब्रेन कंटेनिंग सेल ऑर्गनल आहे, म्हणजे आतमध्ये नक्कीच भरलेला असेल काहीतरी. जनरली दिस वॅक्युल्स आर गेट फिल्ड विथ फ्लुइड कॉल्ड ॲज सॅप फ्लुइड. आणि सॅप आतमध्ये प्रेझेंट आहे म्हणून त्याला म्हणतात सॅप वॅक्युल्स. हे फ्लुइड कंटेंट असतो. काय काय सापडतं ह्या सॅप फ्लुइडमध्ये? H2O, मिनरल, शुगर, ॲमिनो ॲसिड, अदर अजून बरेचसे आपल्याला त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेले दिसले. हे त्या फ्लुइडमध्ये प्रेझेंट आहेत. मग ते सस्पेन्शन फॉर्ममध्ये असतील, कोलायजल फॉर्ममध्ये असतील, ते कोणतेही सोल्युशन ते कोणत्याही फॉर्ममध्ये असतील, बट हे अशा पद्धतीने आहेत त्याच्यामुळे त्यांचं नेचर मात्र कसं सांगितलं आहे, दे आर हायपरटोमिक इन नेचर ॲज कम्पेअर टू द सायटोसॉल. याला लक्षात ठेवत आहे. सायटोसॉल सायटोप्लाझमच्या तुलनेमध्ये हे जे काही सॅप वॅक्युलच्या आतमध्ये सॅप प्रेझेंट आहेत हे मात्र नेचर कसे दाखवतात, हायपरटोनिक फॉर्मचे, म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन लेवल त्यांची जास्त दिसून येते. त्याच्यानंतर पुढे आपण पाहिलं असं की सपोज ही एक सेल कन्सिडर केली, ज्या सेल ऑर्गनलच्या आतमध्ये फ्लुइड प्रेझेंट आहे ते फ्लुइड वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. फॉर एक्झाम्पल, न्यूक्लियस इज गेट फिल्ड विथ फ्लुइड, त्याला म्हणणार न्यूक्लियोप्लाझम. एंटायर सेल इज गेट फिल्ड विथ सम फ्लुइड कॉल्ड ॲज सायटोप्लाझम. मायटोकॉन्ड्रिया इज गेट फिल्ड विथ सम फ्लुइड कॉल्ड ॲज मॅट्रिक्स, वेर ॲज प्लास्टिड ऑर क्लोरोप्लास्ट इज गेट फिल्ड विथ फ्लुइड कॉल्ड ॲज स्ट्रोमा, अँड बाय युनायटिंग ऑर वी कॅन से टुगेदरली दिस न्यूक्लिओप्लाझम अँड सायटोप्लाझम इट इज नोन ॲज प्रोटोप्लाझम. हे सुद्धा आपण याच्या अगोदर पाहिलं होतं. हा न्यूक्लिओप्लाझम प्लस हा सायटोप्लाझम एकत्रित ह्याला म्हणणार आहोत आपण प्रोटोप्लाझम. मग आता हे कुठे कुठे प्रेझेंट आहेत ऑकरन्सनुसार जर पाहिलं तर प्लांट सेलमध्ये दिसतील, ॲनिमल सेलमध्ये दिसतील, कुणामध्ये नसतील, प्लांट सेलमधल्या ज्या स्पेसिफिक मेरिस्टमॅटिक सेल असतात ह्यांच्यामध्ये मात्र ह्या प्रेझेंट नाही आहेत. का नाही आहेत जस्ट आता पुढे पाहणार आहोत. बॅक्टेरियांमध्ये प्रेझेंट नाही आहेत, PPLO-मध्ये सुद्धा नाही आहेत. प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये प्रेझेंट आहेत, तर जास्त नंबर कुणामध्ये प्रेझेंट असतात, प्लांट सेल का ॲनिमल सेलमध्ये? ॲनिमल सेलमध्ये मोर इन नंबर वॅक्युल्स प्रेझेंट असतात. हायर साईजमध्ये कुणामध्ये प्रेझेंट असतात, प्लांट सेलमध्ये हायर साईज असते का ॲनिमल सेलमध्ये? प्लांट सेलमध्ये मात्र त्यांची साईज ही लार्जर फॉर्ममध्ये असते, हे लक्षात ठेवायचं आहे. बरं, आता जाऊयात आपण त्यांच्या फंक्शन पार्टकडे. आणि मेरिस्टमॅटिक जो पार्ट आहे तर त्या मेरिस्टमॅटिक सेलमध्ये का दिसत नाही त्यालाही पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूयात, त्याच्या फंक्शनबद्दल स्टार्ट करूयात. आता त्याचे फंक्शन आपल्या टेक्स्टबुकमध्ये असे स्प्रेड झाले, सगळे स्कॅटर्ड झालेत, आपण ह्या सर्वांना जमा करायचा प्रयत्न करूयात. बरं, पहिलं फंक्शन आपण ॲज युज्युअल सांगितलं काय असतं, ते स्टोरेजचं असतं. त्या स्टोरेजबद्दल आपल्याला तर अजून भरपूर बोलायचं. मी जस्ट इथे मेन्शन करते, नंतर जेव्हा आपण याला अगेन डिटेलमध्ये कन्सिडर करूयात तेव्हा अगदी डिटेलमध्ये बोलूया, कारण स्टार्टिंगला आपण ह्याच्याबद्दल थोडंसं इंट्रोड्यूस केलं आहे. दुसरं, दे ऑल्सो हेल्प टू मेंटेन द टर्गर प्रेशर अँड जस्ट बिकॉज ऑफ दॅट दे आर यूजफुल फॉर मेंटेनिंग टर्जिडिटी ऑफ अ सेल. हे वॅक्युअल्स, याच्या आतमध्ये फ्लुइड आहे आणि ह्या फ्लुइडमुळे झालं काय की ते एक प्रकारे त्या सेलच्या आतमध्ये प्रेशर क्रिएट करतात त्या वॅक्युअल्समुळे, आणि ह्याच्यामुळे ह्या संपूर्ण सेलची एक टर्जिडिटी मेंटेन ठेवायला मदत होते. ह्याला समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल पाहूयात. एक्झाम्पल म्हणजे जेव्हा आपण अगदी फ्रीली ॲटमॉस्फिअरमध्ये इकडे तिकडे मूव्ह करत असतो, कधी कधी जोरात जर सपोज एअरफोर्स आला, हवा जोरात सुटली, असं कधी होतं का की हवेचा दाब आला आणि किंवा नॉर्मल नॅचरली जेव्हा एअर फ्लो होत असते तेव्हा आपण त्या दाबाने काय झालो, पडलो खाली, असं कधी होतं का? एअर जी आहे ती आपल्या बॉडीवरती ॲक्ट होते आणि त्या एअरच्या प्रेशरमुळे असं कधी झालं आहे की आपण खाली पडलो आहे? नाही. असं का होत नाही आहे? जर समोरून आलेला काहीतरी ऑब्जेक्ट आपल्यावरती त्याचा प्रेशर क्रिएट करतो आहे, सो डेफिनेटली त्याचा रिझल्ट काय असला पाहिजे की तो जो ऑब्जेक्ट असेल, तो जो कोणी ऑर्गॅनिझम असेल किंवा आपण ह्युमनला कन्सिडर करूयात, ते काय झाले पाहिजेत, खाली पडले पाहिजेत. ते खाली पडत नाहीत याचा मिनिंग असा आहे, समोरून आलेल्या प्रेशरला कुठेतरी तेवढाच इक्वल प्रेशर त्याच्यावरती ॲक्ट होत असतो.
आपण याच्या अगोदर आई गेस 8th 9th मध्ये आपल्याला बॅलन्स्ड फोर्स अनबॅलन्स्ड फोर्स हे गेलेत. मग जर ॲटमॉस्फिअरचा प्रेशर आणि आपली बॉडी सुद्धा त्या ॲटमॉस्फिअरवरती सर्टन प्रेशर क्रिएट करत असेल, तो झाला आपला बॉडी प्रेशर. हे दोन्ही इक्वल असतात, म्हणून तर आपण फर्मली किती हवा आली तरी नुसते हवेने पडत नाही. पण हा जेव्हा आपल्या बॉडीच्या प्रेशरपेक्षा ॲटमॉस्फिअरिक प्रेशर हा मात्र एक्सेस असतो. जसं आत्ता रिसेंटली जे निसर्ग सायक्लॉन आलं होतं मोठ्या प्रमाणावरती, तुम्ही पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल न्यूजमध्ये, त्याच्या फ्लोमध्ये जाऊन तुम्ही उभे राहिले आणि म्हटले की नाही नाही आता मात्र आम्ही तो प्रेशर टॉलरेट करू शकतो, कारण आपल्या बॉडीमध्ये सुद्धा प्रेशर आहे. ते मात्र पॉसिबल नाही, कारण तेव्हा मात्र तो जो ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असणार आहे तो मात्र हायर असणार आहे. ॲटमॉस्फिअरमध्ये जे काही गॅसेस प्रेझेंट असतात ते आपल्या बॉडीवरती न कळत किंवा कुणावरतीही प्रेशर एक्झर्ट करत असतात, त्या प्रेशरला तेवढ्याच ताकदीने होल्ड करून ठेवण्यासाठी इंटरनल प्रेशर असतात. इन द सेम मॅनर हे जे काही हे जे सेल ऑर्गनल्स आहेत ना, ज्यांच्या आतमध्ये हे फ्लुइड आहे, ह्या फ्लुइडमुळे होतं काय, ते त्या सेलची टर्जिडिटी मेंटेन ठेवण्यासाठी मदत करतात. म्हणजेच ते ऑस्मोटिक प्रेशर क्रिएट करतात किंवा ते टर्गर प्रेशर क्रिएट करतात, जेणेकरून ती सेल स्टेबिलाइज फॉर्ममध्ये राहते. असं महत्त्वाचं काम कोण करतात? वॅक्युअल. स्टोरेज तर आहेच आहे, त्याच्या व्यतिरिक्त टर्गर प्रेशर. देन थर्ड बोलणार आहोत ते आहे, दे ऑल्सो हेल्प्स इन सेल इलॉन्गेशन. म्हणजे वॅक्युअल असंही काम करू शकतात सेलला इलॉन्गेट करण्यासाठी, इलॉन्गेशन म्हणजे वाढणे, त्या सेलची साईज इन्क्रीज होणे, याच्यासाठी सुद्धा वॅक्युअल हेल्प करत असतील. येस, हेल्प करतात. कसे? त्यासाठी आपण आता परत एकदा मेरिस्टमॅटिक सेलकडे जाऊयात. आता आपण इथे असं कन्सिडर करतोय, हे एका प्लांटचं रूट आहे. आपण असं मोठं झूम करून पाहिलं, ह्या प्लांटच्या रूटच्या टीपला इथे एक असं कॅप लाईक स्ट्रक्चर असतं, अँड दिस कॅप लाईक स्ट्रक्चर इज इटसेल्फ नोन ॲज रूट कॅप. आता आपल्याला 11th क्लास मॉर्फोलॉजी, मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चर इन अँजिओस्पर्म असं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये आपल्याला इच अँड एव्हरी त्यांचे फंक्शन पाहायचे आहेत. किंवा याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला एक 8th 9th क्लास जेव्हा किंवा हा पार्ट गेला असेल बॉटनीचा, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल रूट जे असतात, आता सगळ्याच रूटला असे प्रेझेंट नसतात, रूट जे असतात ते अगदी इझिली पेनिट्रेट होण्यासाठी त्या ग्राउंडमध्ये किंवा त्या सॉईलमध्ये त्यांना त्या रूटच्या वरती अजून एक म्युसलेस अशा फॉर्ममध्ये एक कॅप लाईक स्ट्रक्चर असतं, जेणेकरून ते इझिली पेनिट्रेट होतात आतमध्ये. ते कॅप लाईक स्ट्रक्चर आहे ना, त्यालाच म्हणतात रूट कॅप. आणि आपल्याला तर माहिती आहे मेरिस्टमॅटिक सेल कुठे प्रेझेंट असतात, दे आर जनरली प्रेझेंट इन अ ग्रोईंग टीप ऑर द ग्रोईंग शूट ऑर वी कॅन से ग्रोईंग रूट, एनीवेअर देर इज अ ग्रोईंग पॉइंट प्रेझेंट. जिथे कुठे वाढणारा तो जो ग्रोईंग पॉइंट असतो त्या पॉइंटच्या टीपला, हे ॲपिकल रिजनला ज्या सेल प्रेझेंट असतात त्या असतात मेरिस्टमॅटिक सेल. मग आता हा त्याचा टीप जो आहे रूट आहे, हा हे काय आहे आपला रूट आहे, रूटच्या बाहेर सांगितले हे जे रूट असेल तर त्याला वरती इथे असं कॅप लाईक काय आहे स्ट्रक्चर, त्याला काय नाव दिलं रूट कॅप. म्हणजेच ह्या मधल्या रिजनमध्ये मात्र आपल्याला काय दिसणार आहे, सेल प्रेझेंट असलेल्या दिसतात. मग आता ह्या ज्या सेल आहेत आपण त्यांना एकदा पाहूयात. इथे ह्या छोट्या छोट्या टायनी टायनी सेल प्रेझेंट आहेत. हां, आपण थोडेसे अजून वरती दाखवूयात म्हणजे लेबल करायला आपल्याला थोडंसं प्रॉपर समजून येईल. आता हे आपण ह्याला झूम करून पाहतो, त्याच्यामुळे हा जो झोन आहे इथे ह्या ज्या सेल प्रेझेंट आहेत त्यांना म्हणणार आहोत आपण मेरिस्टेमॅटिक सेल. ह्या सेलची खासियत अशी असते, दिस सेल्स आर प्रेझेंट इन अ ग्रोईंग पार्ट ऑफ अ प्लांट्स. प्लांटचा जो पार्ट हळूहळू ग्रो होतोय तिथे हा प्रेझेंट असतात. म्हणजे यांची सर्वात प्रॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक काय असते, डिवाइड करणे. हे काय होतं असत, पटापट पटापट मल्टिप्लाय होतात, डिवाइड होतात, एका सेलच्या दोन सेल तयार होतील, दोन सेलच्या चार होतील, चारच्या आठ होतील, आठच्या सोळा होतील, हे मल्टिप्लाय फॉर्ममध्ये करतात. आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा सेल डिवाइड होत जाते, ग्रुप ऑफ सेल टिश्यू तयार झाली, ग्रुप ऑफ टिश्यू हळूहळू ऑर्गन डेव्हलप व्हायला स्टार्ट होतो. आणि अशा पद्धतीने प्लांटमध्ये अशा कोणत्या सेल आहेत की ज्या डिवाइड होऊन फर्दर प्रोपोगेशन दाखवतात, फर्दर त्यांची ग्रोथ दाखवतात, त्या सेल्स असतात मेरिस्टमॅटिक सेल. आता काय होतंय, एका मेरिस्टमॅटिक सेलला आपण इथे बाजूला घेऊन पाहूयात. ही झाली आपली एक मेरिस्टमॅटिक सेल, एक अशी रँडमली आपण सांगतोय की एक सर्क्युलर ही मेरिस्टमॅटिक सेल. मग ही जी मेरिस्टमॅटिक सेल असते इट अंडरगोज द सेल डिव्हिजन
एंड देर इज अ फॉर्मेशन ऑफ टू डॉटर मेरिस्टमैटिक सेल. हे तो सिंपल माहिती आहे ना, कोणती सेल सेल डिविजन के लिए कि दोन डॉटर त्यांच्या सेल तैयार होता है, मेरिस्टमैटिक सेल असेल पेरेंट मेरिस्टमैटिक सेल, ह्या दोन का असणार आहेत डॉटर मेरिस्टमैटिक सेल. आता पुढे डिवाइड झालेल्या ह्या ज्या सेल असतात, डिवाइड झाल्यानंतर जेव्हा केव्हा ते फ्लुइड त्या सेलच्या आतमध्ये स्टोर करतील. फ्लुइड कोणतं असणार आहे, फ्लुइड स्टोर करतात म्हणजे सेल ऑर्गनल कोणतं असणार आहे, वॅक्युअल. मग यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणारं हे जे वॅक्युअल आहे, आता इथे आपण सेंटरला दाखवूयात, सेंटरली प्लेस असणारं, ह्याच्यामध्ये खूप सारं फ्लुइड भरलं गेलं आहे. आणि हे भरल्यामुळे झालं काय की पुढे जेवढा मॅक्सिमम अमाऊंटमध्ये, आता आपण थोडीशी साईज मोठी दाखवूयात म्हणजे तुम्हाला दिसायला सोपं जाईल, ह्याच्या आतमध्ये जो वॅक्युअल होता ना हा अशा पद्धतीने वाढायला सुरुवात झाला. जेवढं जास्त भराल तेवढी त्याची साईज वाढायला सुरुवात होते. याचं सर्वात एक्झाम्पल जे प्रॅक्टिकली तुम्ही एक्सपिरियन्स केलं आहे ते म्हणजे होळी किंवा रंगपंचमीच्या दिवसांमध्ये आपण त्या बलूनमध्ये वॉटर फिल करतो. जेवढं अमाऊंट ऑफ वॉटर येतं तसं तसं त्या बलूनचा आकार काय होत जातो रे, इन्क्रीज होत जातो. त्याची एक कॅपॅसिटी असते, सर्टन कॅपॅसिटीनंतर मात्र ते काय होतं, बस्ट होतं आणि पूर्ण पाणी असेल ते बाहेर पडून जाईल. सेम वेमध्ये एक सिंगल मेरिस्टमॅटिक सेल अंडरगोज द सेल डिव्हिजन, पुढच्या ज्या सेल असतील त्या पुढे फर्दर वाढण्यासाठी हेल्प करतात. सो दे स्टार्ट टू ॲब्झॉर्ब सर्टन न्यूट्रियंट्स ऑर द फ्लुइड अँड दॅट ऑल फ्लुइड इज गेट स्टोर्ड इन टू देअर वॅक्युअल्स. सो ॲज दॅट वॅक्युअल्स स्टार्ट टू फिलिंग अप, भरत चालल्यात मग हळूहळू मात्र ते काय होत चाललेत, हे असे वाढत चाललेत म्हणजे त्या वॅक्युअलचा शेप आता कसा होत चालला आहे. आता म्हणून आपण त्या वॅक्युअलचा शेप असं स्पेसिफिक नाही सांगू शकत, तो स्फेरिकल असू शकतो. जेवढी अमाऊंट कोणत्या टाईपचं सबस्टन्स त्याच्यामध्ये फिल झालं आहे त्याच्यानुसार ते शेप घेतात. आपली जी काही बॅग असते त्याच्यामध्ये जेवढं तुम्ही स्टफ भराल तिचा आकार असा वाकडा तिकडा कुठेही बाहेर एक्सटेंडेड फॉर्ममध्ये दिसतो. मिनिमम अमाऊंटमध्ये भरलं तर त्याचा स्पेसिफिक जो शेप असेल तो दिसेल आपल्याला. जास्त अमाऊंटमध्ये ॲब्झॉर्ब झाले त्या ज्या वॅक्युअल होत्या त्या हळूहळू अशा इलॉंगेट व्हायला लागल्या, आणि याच्यामुळे ह्यांच्यापासून पुढे डिवाइड झालेला पार्ट जो आहे म्हणजे हे काली ग्रो होत जातं, इथे वरती ज्या सेल दिसणार आहेत ह्या सेल मात्र थोड्याशा आपल्याला अशा इलॉंगेटेड फॉर्ममध्ये डेव्हलप झालेले दिसतात. आणि हे सेल का अशा वाढायला लागल्या, कारण त्यांच्या आतमध्ये प्रेझेंट असणारे हे जे वॅक्युअल्स आहेत ह्यांनी मॅक्सिमम फ्लुइड ॲब्झॉर्ब करून घेतला आणि त्या फ्लुइडमुळे त्या वॅक्युअलचा शेप चेंज झाला. आणि त्या वॅक्युअलच्या शेपमुळे ती सेल ज्या होत्या त्यासुद्धा वाढायला स्टार्ट झाल्या, आणि त्यांच्यामुळे ह्याला म्हटलं जातं इट इज अ झोन ऑफ सेल इलॉंगेशन. आणि मला सांगा, अशा जर सेल इलॉंगेट होत जर गेल्या तर डेफिनेटली तो जो प्लांट असेल त्या प्लांटची साईज वाढायला सुरुवात होते. आपल्याला माहिती आहे काय, एका सीडपासून एक इन जनरल सीड कन्सिडर करूयात आपलं किडनी शेप सीड, इथून वरती हे त्यांचे शूट पार्टिकल, खाली असतील ते रूट पार्टिकल, आणि जेव्हा सपोज हा टिप पार्ट आहे मेरिस्टमॅटिक सेल प्रेझेंट आहेत, ह्या फर्दर डिवाइड होत जातील, हे रूट खाली 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 असं ग्रो व्हायला स्टार्ट होतं. सेल इलॉंगेशनचा पार्ट किंवा झोन ऑफ सेल इलॉंगेशन त्यांच्या साईज वाढवण्यामध्ये फार महत्त्वाचा रोल प्ले करतात, फार महत्त्वाचा. मग कुठेतरी ह्या सेल इलॉंगेशनच्या मागे हे वॅक्युअलसुद्धा अशा पद्धतीने काम करताना दिसतात, म्हणजे हे सुद्धा एक वॅक्युअलचं फंक्शन आहे. मग आता याच्यावरून लक्षात येईल मेरिस्टमॅटिक सेल काय करते, ती पटकन डिवाइड होते, म्हणजे तिच्यामध्ये ॲज इट इज असे वॅक्युअल स्टोअर होताना दिसून येत नाही. त्यांच्या नंतर डिवाइड झाल्यानंतर पुढच्या ज्या सेल असेल त्या मात्र सेल इलॉंगेट करण्यासाठी वॅक्युअल शो करताना दिसून येतात. मेरिस्टमॅटिक सेल वाढते, ग्रो होते, डिवाइड होते, परत ती पुढे फर्दर काय करणार, त्यांचं प्रॉलिफरेशन असंच दाखवणार आहे. म्हणून शक्यतो मेरिस्टमॅटिक सेलमध्ये मात्र ह्या दिसत नाही. हां, मेरिस्टमॅटिक सेलपासून पुढे ज्या फर्दर ग्रो होताना दिसेल त्या मात्र अशा पद्धतीने सेल इलॉंगेट करण्यासाठी, सेलची साईज वाढवण्यासाठी, आणि पर्यायाने तो जो काही पार्ट असेल त्या प्लांटचा आयदर शूट और रूट, ह्या शूट किंवा रूटची साईज इन्क्रीज होण्यामध्ये ह्या झोन ऑफ सेल इलॉंगेशनचा फार महत्त्वाचा रोल असतो. त्यांना कोणी मदत केली तर त्यांना वॅक्युअलने मदत केली. ओके, आता जाणार आहोत आपण ह्यांच्या व्यतिरिक्त अजून काय काय फंक्शन आहेत. आता आपण याच्याकडे येऊयात परत एकदा स्टोअरकडे. ठीक आहे, स्टोअरमध्ये आपण काय सांगितलं की हे वेगवेगळ्या टाईपचे जे स्टोरेशन असतात, मग हे कोणते कोणते आहेत पहा. आपण टर्गर प्रेशरबद्दल बोललो, हेल्प्स इन द सेल इलॉंगेशन याच्याबद्दलही बोललो. आता आपण जाऊयात फूड स्टोरेशनकडे.
मग याच्यामध्ये सेंट्रल वेक्युअल असतात, काही अदर वेक्युअल्स असतात, ते अदर टाईपचं काही पार्ट असतील त्यांना फिल करून ठेवतात, पिगमेंट्स असतील त्यांना फिल करून ठेवतात, अनपॅलेटेबल काही सबस्टन्स असतात त्यांना फिल करून ठेवतात. आणि ह्या प्रत्येकाचा रोल आहे, काही ना काही ते त्या वॅक्युअल्समध्ये हेल्प करताना दिसून येतात. चला पहिल्यांदा बोलूयात आपण तो जो आपला सेंट्रल वॅक्युअल आहे तो. हे स्टोरेजच्या बाबतीत बोलतोय. स्टोरेज फूड स्टोअर करून ठेवतं आणि त्याच्यानुसार ते वॅक्युअल. सेंट्रल वॅक्युअल, दिस सेंट्रल वॅक्युअल दे हेल्प इन द स्टोरेशन ऑफ various ions, and just because of it is also known as storehouse of iron. Ions sudha kay kartat he store karun thevnyasathi madat kartat. Asha type che mainchi placement kute ahe, kute disat basically he center la. Baryach vela tumhi pahila asel, suppose hi ek cell ahe, shape varun andaaj yeil hi konti cell asel ti. कोणती सेल आहे? इट इज प्लांट सेल. मेनी टाइम यू मे हॅव ऑब्झर्व सेंट्रली प्लेस्ड ऑर्गेनल, इट इज न्यूक्लियस, राईट. मग अदर ऑर्गेनल्स जे कोणते असतील ते, सपोज आपण इथे दाखवला हा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, आता हे थोडंसं रफ कन्सिडर करतो आपण. त्याच्यानंतर सपोज आपण इथे दाखवले हे अशा पद्धतीने, हे कोण असणार आहेत? हे असणार आहेत आपल्या गॉल्जी बॉडीज. त्याच्यानंतर सपोज आपण इथे दाखवूयात एखादा, ठीक आहे, हा झाला आपला मायटोकॉन्ड्रिया. आपण असं समजूयात की इथे एक वेक्युअल प्रेझेंट आहे, मोठा वेक्युअल प्रेझेंट आहे. कधीकधी हा वेक्युअल एवढ्या अमाऊंटमध्ये ते फ्लुइड स्टोअर करतो आणि ह्याचा साईज वाढल्यामुळे ह्या न्यूक्लियसला तो पुश करतो, आणि त्याच्यामुळे न्यूक्लियस काय केला जातो, तो त्यांच्या पेरिफेरीकडे पुश होतो. एवढेही मोठे असतात ते. मग कधी कधी काय होतं, यांची प्लेस जी असते ती थोडीशी नियर अबाउट सेंटरला आलेली दिसते. पण सेंट्रलला कोण असतात इन जनरल पाहिले तर? न्यूक्लियस असतात. यांच्यामध्ये जास्त अमाऊंटमध्ये फ्लुइड स्टोअर केल्यामुळे त्यांनी काय केलं, न्यूक्लियसला पुश केलं. पुश केल्यामुळे हे सेंटरला आले, म्हणून नाव पडलं सेंट्रल वॅक्युअल. आणि स्टोअर काय करतात तर ते मॅक्सिमम आयन स्टोअर करण्याचं काम करताना दिसून येतं आपल्याला. दुसऱ्या टाईपचे दे आर स्मॉल वॅक्युअल, थोडे छोटे. नाव दे हेल्प सीडमध्ये, ज्या सीडमध्ये प्रेझेंट असणाऱ्या सेल असतील त्या सेलच्या आतमध्ये जे वॅक्युअल आहेत, दे हेल्प फॉर द स्टोरेशन ऑफ सर्टन ऑर्गॅनिक सबस्टन्स. हेल्प इन द स्टोरेशन ऑफ ऑर्गॅनिक सबस्टन्स, अँड दॅट ऑर्गॅनिक सबस्टन्स आर गेट स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ प्रोटीन. आणि म्हणून बऱ्याच वेळेला आपण ह्या सीडला का कन्झ्युम करतो, कारण हायर अमाऊंटवरती आपल्याला ह्यांच्यापासून प्रोटीन कंटेंट मिळतो. आता मगाशी आपण एक टिपिकल सीड घेतलं होतं, जे किडनी शेप असतं, तुम्हाला माहिती आहे, ज्या किडनी बीन्स असतात ज्याला आपण म्हणतो राजमा, ह्यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांचा प्रोटीन कंटेंट हा जास्त आहे, कारण त्या सीडच्या सेलमधल्या वॅक्युअल्समध्ये जास्त प्रमाणात ऑर्गॅनिक सबस्टन्स स्टोअर्ड असतात. आणि हे ऑर्गॅनिक सबस्टन्स म्हणजे कोणते आहेत तर हे प्रोटीन आहेत. म्हणजे हा सुद्धा यूज झाला, येस, स्टोरेशन आहे पण प्रोटीनचं, स्टोरेशन आहे पण आयनचं. पुढे काही जे वॅक्युअल्स आहेत, सम वॅक्युअल्स हेल्प इन द स्टोरेशन ऑफ एक्सक्रिटरी सबस्टन्सेस. एक्सक्रिटरी सबस्टन्सेस और वी कॅन से द हार्मफुल सबस्टन्स. मग आता नको असणारे आहेत त्यांना सुद्धा जमा करतो ना आपण. म्हणजे घरामध्ये जर डस्टबिन असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपण एक बॅग लावतो पा, आणि त्याच्यामध्ये सर्व कचरा टाकतो आणि परत ती बॅग रॅप करतो आणि बाहेर आपण काय करतो, जेव्हा किंवा गाडी येते तेव्हा आपण त्याच्यामध्ये त्याला पूर्णपणे थ्रो करतो. म्हणजे सॅक एकच, त्याच्यामध्ये आपण फ्रीजमध्ये जर ठेवायची असेल वस्तू तर त्याच्यामध्ये व्हेजिटेबलही ठेवू, दुसरीकडे कुठे काहीतरी स्टोअर करायचं असेल सॅक एकच किंवा ती बॅग एकच, पण त्याचं स्टोरेशन पर्पज वेगळा असेल. मग त्याच्यामध्ये हार्मफुल असेल तर ते सुद्धा, कचरा असेल तर आपण घरामध्ये तसंच ठेवत नाही, त्याला कुठेतरी जमा करून ठेवतो आणि त्याला कुठेतरी आयदर त्याला डस्टबिनमध्ये आपण टाकू किंवा सॅकमध्ये फिल करू. तसंच ह्या संपूर्ण सेलमध्ये ज्या कोणत्या सेल्युलर ॲक्टिव्हिटी परफॉर्म होत आहेत, दरवेळेस चांगलेच युजफुलच सबस्टन्स तयार होतील का? नाही.
आपल्या बॉडीमध्ये सुद्धा जेव्हा फूडचा इंटेक चालू होतो तेव्हा युजफुल ज्या थिंग्स आहेत त्यांचं कन्वर्जन होतं, ॲब्झॉर्ब केलं जातं ब्लड थ्रू, सगळीकडे पाठवलं जातं, आणि नको असणारा पार्टसुद्धा एक्सक्रिटरी सिस्टीम थ्रू बाहेर एक्सपेल केलाच जातो. सेम मॅनरमध्ये नको असणारे जे काही हार्मफुल सबस्टन्स असेल ते सुद्धा स्टोअर केले जातात. ते स्टोअर केलेत म्हणजे त्यांच्यामुळे सेलच्या अदर पार्ट्सला, सेल ऑर्गनल्सला हार्म होणार नाही, इन्फेक्शन होणार नाही. कचरा घरामध्ये जर सगळीकडे स्प्रेड करून ठेवला आणि तिथे एक दिवस जरी राहिले तरी सुद्धा त्याच्यापासून तयार होणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील किंवा ज्या काही बॅक्टेरिया डेव्हलप व्हायला स्टार्ट होतील त्या नो डाऊट आपल्यावरती हार्म फुल इफेक्ट फॉर्म करतील. आणि म्हणून आपल्याला आपल्या अवतीभोवती कचरा किंवा त्याचा जो एक बॅड ऑर्डर असतो तो कधीच टॉलरेट होत नाही. त्याचं रिझन ते आहे, जिथे कचरा जिथे कुठे हे असे हार्मफुल सबस्टन्स असतील तिथे मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो व्हायला स्टार्ट करतात आणि ह्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स डेफिनेटली आपल्याला जाऊन काय करणार आहेत, इन्फेक्ट करणार आहेत. सो एक्सट्रेडरी सबस्टन्ससुद्धा काय झाले, स्टोअर करतात, म्हणजे एक प्रकारे त्या सेलला क्लीन करण्याचं काम केलं, एक प्रकारे अदर जे सेल ऑर्गनल्स आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम केलं. मग हे जर एक्सट्रेडरी सबस्टन्स असेल व्हॅक्युअलच्या फॉर्ममध्ये, आता हा पार्ट पुढेही पाहायचा आहे पण आत्ता आपण इथेही पाहूया. सपोज हे जे काय व्हॅक्युअल आहे याच्यामध्ये नको असणारा सबस्टन्स आला, तो व्हॅक्युअलमध्ये भरला, ती व्हॅक्युअल कुठे आली, त्या सेल मेम्ब्रेनकडे आली. बघा, ही आहे आपली सेल मेम्ब्रेन. हा जो व्हॅक्युअल होता ना इथे, याच्यामध्ये आपण सर्व हार्मफुल सबस्टन्स भरून ठेवले, त्याच्यानंतर तो कुठे आला, तो त्या सेल मेम्ब्रेनच्या जवळ आला. हे लक्षात येते, सेल मेम्ब्रेनच्या जवळ आला. सेल मेम्ब्रेनच्या जवळ आल्यानंतर तो काय होतो, पुढच्या प्रोसेसमध्ये हा जो पार्ट असतो तो अशा पद्धतीने, म्हणजेच आतमधलं जे काही सबस्टन्स असेल ते त्या सेल मेम्ब्रेनच्या बाहेर टाकलं, एक्झोसायटोसिस केलं त्याने. एक्झोसायटोसिस, सेलच्या आतमध्ये नको असणारे सबस्टन्स हे वेसिकलमध्ये फिल केले, वेसिकल थ्रू ते सपोज पाठवले व्हॅक्युअल्समध्ये. व्हॅक्युअल्स, जे व्हॅक्युअल्स एक्सक्रिटरी सबस्टन्सला स्टोअर करतात अशा व्हॅक्युअलमध्ये फिल केल्यानंतर तो व्हॅक्युअल मूव्ह करत कुठे आला, त्या सेल मेम्ब्रेनकडे आला, सेल मेम्ब्रेनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. सेल मेम्ब्रेनच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर मग मात्र तो जो पार्ट आहे तो जाऊन ओपन अप होतो, इट गेट पिंच्ड ऑफ. तो काय झाला आहे, बाहेरच्या बाजूने तो ओपन होतो आणि आतमधले जे नको असणारे आहेत ते सेलच्या बाहेर टाकून दिले. थोडक्यात हा डस्टबिन, ह्याच्यामध्ये आपण कचरा भरला. जेव्हा केव्हा गाडी येते तेव्हा, सपोज ही आपली घंटा गाडी, इथे आलो आपण, तिथे आपण हा डस्टबिन घेऊन आलो, आल्यानंतर काय केलं आपण, तो जो काही गार्बेज होतो तो पूर्णपणे पोर केला, केला पोर, आपल्या घरातला काय झाला, निघून गेला. मग बाहेर तो अशा सेल थ्रू कुठे जाणार, तो एक्सक्रिटरी सिस्टीमपर्यंत पोहोचवण्याचं काम होईल. मग आयदर ती प्लांटची असेल किंवा ह्युमन बीइंगची असेल. प्लांटमध्ये ॲज इट इज वेल डेव्हलप एक्सक्रिटरी सिस्टम दिसून येत नाही, त्यांच्यामध्ये वेगवेगळे अदर पार्ट्स असतात, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया. सो अशा पद्धतीने त्याला काय केलं, बाहेर टाकलं, म्हणजे एक प्रकारे युजफुल झाले ना हे व्हॅक्युअल, जरी त्यांनी हार्मफुल सबस्टन्स स्टोअर केले तर. आता काही मात्र व्हॅक्युअल्समध्ये अनपॅलेचेबल सबस्टन्स स्टोअर केले जातात. स्टोरेशन आहे पण अनपॅलेचेबल, ह्याचा मीनिंग असा असतो, दे आर नॉट गिविंग आउट द प्लीजिंग ऑर्डर, म्हणजे त्याचा जो एक ऑर्डर असतो, ऑर्डरच म्हणूयात आता इथे आपण, हा जो ऑर्डर असतो तो मात्र थोडासा बॅड असतो. आणि ह्याच्यामुळे काय होतं की जे ग्रेझिंग ॲनिमल्स असतात, जे हर्बिवोरस फॉर्ममध्ये असतात, जे गवत खायला येतात किंवा त्या प्लांट्सला कन्झ्युम करायला येतात, त्या बॅड ऑर्डरमुळे ते त्याला खातच नाहीत. म्हणजे एक प्रकारे ह्यांनी काय केलं, ह्यांनी ह्या व्हॅक्युअल्समध्ये स्टोअर्ड असणाऱ्या अशा पद्धतीने अनपॅलेचेबल, दॅट मीन्स अनप्लीजिंग स्मेल, जो चांगला स्मेल देत नाहीत, ते स्टोअर केल्यामुळे ते जे काही ग्रेझिंग ॲनिमल्स असतील त्या प्लांटवरती जगणारे, प्लांट्सला खाणारे, ते त्यांच्यापासून दूर पळतात, असंही काम करताना दिसून येतात. अँड सम व्हॅक्युअल्स ऑल्सो हेल्प इन द स्टोरेशन ऑफ, इथे मेन्शन करूयात, व्हॅक्युअल्स दे हेल्प इन द स्टोरेशन ऑफ सर्टन पिगमेंट्स. पिगमेंटला सुद्धा स्टोअर केलं आणि ह्या पिगमेंटमध्ये, पिगमेंट म्हणजे काय, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द फर्दर कलरेशन. वेगवेगळे जे कलर त्या प्लांटमध्ये, त्या फ्लावरला असेल किंवा तो फ्रूट असेल, तो ग्रीनपासून मग हलकासा येल्लोईश, मग ऑरेंज, मग तो रेडिश, किंवा जे काही रायपन फॉर्मॅटमध्ये किंवा त्या स्टेजेसमध्ये डिफरंट डिफरंट कलरेशन दिसून येतात पिगमेंटमुळे, मग ह्या पिगमेंटला सुद्धा त्या व्हॅक्युअल स्टोअर करण्याचं काम करतात. अँड जस्ट बिकॉज ऑफ दिस दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द डिफरंट डिफरंट अट्रॅक्टिव्ह कलर ऑफ पेटल्स, अट्रॅक्टिव्ह कलर्स ऑफ सच पेटल्स. आणि आपल्याला माहिती आहेत पेटल्स जेवढ्या अट्रॅक्टिव्ह असतील तेवढेच ते काय करतात, पोलिनेशनला हेल्प करतात. पोलिनेशन झालं की काय होतात,
तो जो अँथर असेल तो स्टिग्मावरती आला, त्याच्यामुळे काय झालं फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशनमुळे काय झालं सीड फॉर्मेशन झालं, म्हणजेच एक प्रकारे प्लांटमध्ये जे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे त्याच्यासाठी हेल्प करणारी प्रोसेस ती पॉलिनेशन, त्याच्यासाठी त्या पेटल्सचं कलरफुल असणं गरजेचं, त्या पेटल्ससाठी पिगमेंट असणं गरजेचं आहे आणि हे पिगमेंट व्हॅक्युअल्समध्ये स्टोअर होतात. अशा पद्धतीने हे व्हॅक्युअल्स वेगवेगळ्या पद्धतीने हेल्प करताना दिसून येतात. हा पार्ट पाहतोय आपण फंक्शनचा, स्टोरेशन. सेंट्रल व्हॅक्युअलला काय स्टोअर केला हायर अमाऊंटमध्ये? आयन. जसं आपण अशा कोणत्या सेल ऑर्गनलला पॉवर हाऊस ऑफ अ सेल म्हणतो, पॉवर हाऊस, तो होता आपला पॉवर हाऊस ऑफ आयन, सेंट्रल व्हॅक्युअल. अदर जे स्मॉल व्हॅक्युअल असतात त्यांच्यामध्ये प्रोटीनही स्टोअर करून ठेवलं जातं, पण ह्या सेल कुठे दिसतात आपल्याला? सीडच्या मध्ये प्रेझेंट असणाऱ्या. काही व्हॅक्युअल्समध्ये एक्सिडरी सबस्टन्स, हार्मफुल सबस्टन्स फील करतात, एक प्रकारे ते काय करतात सेलला क्लीन ठेवतात. किंवा कधी कधी काय होतं, जर सपोज त्यांना हे असं बाहेर जायचं नसेल तर ह्या व्हॅक्युअलच्या आतमध्ये काय होते, हार्मफुल सबस्टन्स होते. ह्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये इथे कोण येतात माहिती आहे? लायसोसोम्स येतात. हा लायसोसोम्स जेव्हा ह्या व्हॅक्युअलच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तेव्हा मात्र तो काय झाला, तेव्हा मात्र तो ॲक्टिव्ह होतो. मग जर सपोज त्यांना माहिती की आता हे संपूर्ण व्हॅक्युअल सपोज नष्ट करायचं आहे, मग ते काय करतील, यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील, म्हणजे हा कोणत्या टाईपचा असणार आहे, ऑटो लायसोसोम्स असेल, चौथ्या टाईपचा लायसोसोम्स, तो त्या व्हॅक्युअलच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल आणि त्या पूर्ण व्हॅक्युअलला बस्ट करून टाकेल, फिनिश, डिस्ट्रॉय केला तो कचराच पूर्ण. जसं काही ठिकाणी काय करतात, आपल्या घराच्या अवतीभोवती जागा असेल कचरा तिथे गोळा करतात आणि त्याला जाळून टाकतात, आपल्याला त्याची विल्हेवाट लावायची, डिस्ट्रॉय करायचे, मायदर लायसोसोमच्या सहाय्याने करतील, किंवा ते जातील सेल मेम्ब्रेनच्या कॉन्टॅक्टमध्ये आणि एक्झोसायटोसिस थ्रू, एक्झोसायटोसिस आणि एंडोसायटोसिस परत एकदा आपण पाहणार आहोत. हे झाले. आता आपण पाहूयात की ह्या व्हॅक्युअलचे किती टाईप पाहायला मिळतील. आता आपण ह्यांनाही टाईप म्हणू शकतो का? कारण सेंट्रली प्रेझेंट होते, नाव पडलं सेंट्रल व्हॅक्युअल, छोट्या अमाऊंटवरती प्रोटीन कंटेंट स्टोअर केले, स्मॉल व्हॅक्युअल झाले, काही अनपॅलेटेबल असे व्हॅक्युअल्स होते. आता फंक्शननुसार किंवा कुठे प्रेझेंट आहेत त्यांच्यानुसार त्यांचे काय टाईप पडतात एकदा आपण त्याला कन्सिडर करूयात, म्हणजे आपला व्हॅक्युअलचा पार्ट फिनिश. बरं, सर्वात पहिल्यांदा व्हॅक्युअलच्या आतमध्ये जर फूड स्टोअर केलं तर काय म्हणूयात नाव त्याचं, टाईप ऑफ व्हॅक्युअल्स. इफ सच व्हॅक्युअल इज गेट फिल्ड विथ सम फूड मटेरियल देन इट इज नोन ॲज फूड व्हॅक्युअल्स. हे समजत आहे? जर त्या व्हॅक्युअलमध्ये फूड भरलं किंवा फूड स्टोअर करत असेल तर त्यांना आपण म्हणणार आहोत फूड व्हॅक्युअल्स. जर हे फूड सॉलिड फॉर्ममध्ये असेल तर अशा टाईपच्या व्हॅक्युअलला किंवा सॉलिड फूड फिल केलं आहे म्हणून त्याला म्हटलं जातं फॅगोसोम्स. जर फूड लिक्विड फॉर्ममध्ये असेल तर त्याला म्हटलं जातं पिनोसोम्स. इथे एक थोडंसं लक्ष देत आहे, हा तुमच्या टेक्स्टबुकच्या व्यतिरिक्त टॉपिक आहे. जे नवीन असेल त्याला पटापट नोट डाऊन करणार, अंडरलाईन करणार, स्टार करणार, समजतंय नाही समजतंय त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही त्याचं क्लासिफिकेशन स्टार्ट करा. आपल्याला इथे टेम्पररी असं लक्षात ठेवायचं आहे जे व्हॅक्युअल फूडला स्टोअर करतील त्यांचं नाव त्याच्यानुसार पडलं, फूड व्हॅक्युअल. बाय, दुसरं पाहणार आहोत आपण, ते आहेत गॅस व्हॅक्युअल्स. ॲज देअर नेम सजेस्ट दे आर गेट फिल्ड विथ गॅसियस सबस्टन्सेस. आता मला सांगा सेलच्या आतमध्ये गॅसेसची काय गरज आहे? काही सेल अशा आहेत, फॉर एक्झाम्पल कोणत्या माहिती, ॲक्वॅटिक प्लांट्समधल्या, ॲक्वॅटिक प्लांट्स. फॉर एक्झाम्पल इन ॲक्वॅटिक प्लांट्स देअर सेल्स अँड द सेल्स विच आर कंटेनिंग सर्टन काइंड ऑफ व्हॅक्युअल्स, दॅट व्हॅक्युअल्स आर गेट फिल्ड विथ गॅस. आणि याचा त्यांना हेल्प काय होतो माहिती आहे? दे प्रोव्हाइड बयोन्सी. आणि आपल्याला हे माहिती आहे जे ॲक्वॅटिक प्लांट्स असतात पाण्यामध्ये राहणारे, ते पाण्याच्या सरफेसवरती तरंगण्यासाठी त्यांच्या ज्या सेल असतात त्यांच्यामध्ये एअर हे फिल केलेले असतात काही सेल. जसे पॅरेन कायमा असतात, क्लोरीन कायमा असतात, क्लोरोफिल स्टोअर केलेले, तसे एरिन कायमा सुद्धा असतात, काही सेल काय करतात त्याच्यामध्ये एअर फिल करतात. पण
ॲक्वॅटिक प्लांटमधल्या सेलच्या आतमधल्या व्हॅक्युल्समध्ये जर पाहिलं ना तर तिथे गॅसेस फिल करून ठेवलेले असतात, जेणेकरून ते लाईट वेट फॉर्ममध्ये होतात आणि ते एक बॉयन्सी फॉर्म करून देतात. त्या वॉटर सरफेसवरती इझिली सर्व्हाइव्ह करण्यासाठी अशा टाईपच्या गॅस व्हॅक्युलचा सुद्धा उपयोग होतो. गॅस स्टोअर केला गॅस व्हॅक्युअल, फूड स्टोअर केलं फूड व्हॅक्युअल, आणि अजून एक तिसऱ्या टाईपचे व्हॅक्युअल, त्यांचं नाव आहे कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल्स. And these contractile vacuoles, that means they are showing capacity for contraction and then relaxation. आणि जिथे कुठे अशी कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन असे रिदमिक मुवमेंट होते, ॲक्च्युली ते काही ना काही फंक्शनसाठी हेल्प करणारे. पहिल्यांदा पाहूयात कुणामध्ये हे दिसतात. दे आर जनरली सीन इन, फॉर एक्झाम्पल, इन फ्रेश वॉटर ॲनिमल्स लाईक अमीबा, पॅरामोशियम एक्सेट्रा, ह्यांच्यामध्ये दिसतात. ते का दिसतात त्याच्यासाठी सुद्धा पाहूयात. सपोज पॅरामोशियम सर्वांना फॅमिलियर आहे, स्लीपर शेप जो ऑर्गॅनिझम असतो तो. सपोज आपण इथे त्याला एक ड्रॉ करायचा प्रयत्न करूयात. हा स्लीपर शेप, बाहेर काय आहेत त्यांच्या बॉडीवरती आपल्याला हे अशा सिलिया प्रेझेंट असलेल्या दिसतात. दिस पॅरामोशियम, इट इज बाय न्यूक्लिएट ऑर्गॅनिझम, दोन न्यूक्लियस प्रेझेंट असतात. देन जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर यांच्यामध्ये कायम तुम्हाला इथे असे स्ट्रक्चर प्रेझेंट असलेले दिसतात. आपण तुम्ही जेव्हा ड्रॉ केलं असेल याचं स्ट्रक्चर, तेव्हा हे अशा पद्धतीने आपल्याला दिसतात. ॲक्च्युली यांच्यामध्ये सुद्धा असे दोन कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युल्स दिसतात. हे जे काही फ्लावरसारखं स्ट्रक्चर दिसतंय ना, हे त्या पॅरामोशियमच्या सेलमध्ये युनिसेल्युलर आहे, त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे ह्या कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल्स असतात. ह्या व्हॅक्युअल्स म्हणजे काय, की दिसताना असं दिसतं किंवा असं काढतो आपण, ह्याला जेव्हा आपण ॲक्च्युअल ट्रू फॉर्ममध्ये पाहतो, हा मध्ये सेंट्रली प्लेस असणारा हा व्हॅक्युअल्स असतो, आणि हे पुढे मात्र त्यांचे आर्म्स असतात, हातासारखे जे स्ट्रक्चर असतील ते. हा पार्ट म्हणजे हा आहे, आणि हे फ्लावरसारखं दिसणारं स्ट्रक्चर म्हणजे काय आहे, कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल्स. काय काम करतात हे, दोन फेज दाखवतात, डायस्टॉलिक आणि सिस्टॉलिक. ह्या दोन फेजेस म्हणजे काय, एकदा ते कॉन्ट्रॅक्ट करतील मग रिलॅक्स करतील. हे कशासाठी त्यांना उपयोगाला येतं, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द ऑस्मोरेग्युलेशन अँड देअर एक्सक्रिएशन. आता युनिसेल्युलर जर ऑर्गॅनिझम्स आपण पाहिले तर त्यांच्यामध्ये अशा डेव्हलप फॉर्ममध्ये एक्सक्रिटरी सिस्टीम वगैरे तर प्रश्नच नाही. सिस्टीम येते एवढी हायर लेवलची, ज्या काही त्यांच्या फूड इनटेकचा पार्ट असेल, डायजेशनचा पार्ट असेल, एक्सक्रिशनचा पार्ट असेल, डिवायडेशनचा पार्ट असेल, दॅट ऑल काइंड ऑफ फंक्शन्स आर गेट परफॉर्म बाय दॅट सिंगल सेल ओनली. एक युनिसेल्युलर सेल असेल तर ती एकटीच सेल स्वतः स्वतःचा फूड एनगल्फ करेल. मग आपल्याला माहिती त्यांच्या सुडोपोडी असतात, त्याच्याद्वारे ते एनगल्फ करतील. त्या सेलच्या आतमध्ये त्यांच्यामध्ये डायजेस्टिव्ह एन्झाइम असतात, रिलीज करतात. फूडचं डायजेशन झाल्यानंतर एक्सक्रिशन असेल तर ते बॉडीच्या बाहेर एक्सपेल करतील. मग हे करत असताना अशा टाईपचे फ्रेश वॉटरमध्ये सापडणारे अमीबा असतील, पॅरामोशियम असतील, त्यांच्यामध्ये हे जे कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल्स आहेत, दे हेल्प फॉर देअर ऑस्मोरेग्युलेशन अँड एक्सक्रिशन. And that function get performed by kidney in our body. आपल्या बॉडीमध्ये किडनीच्या ज्या सेल असतात त्या काय काम करतात, त्या एक्सक्रिशनचं काम करतात. ते काय काम करतात, ऑस्मोरेग्युलेशन. ऑस्मोरेग्युलेशन, दॅट मीन्स दे हेल्प टू मेंटेन द कॉन्स्टंट ऑस्मोटिक प्रेशर विथ द हेल्प ऑफ कंट्रोलिंग द वॉटर अँड द आयन कंटेंट प्रेझेंट इन अवर बॉडी. हे समजायला थोडासा वेळ लागणार आहे, पण हां, 11th आपल्याला हा सेपरेट लेसन आहे ऑस्मोरेग्युलेशन अँड एक्सक्रिशनचा. सॉल्ट कंटेंट असेल, आयन असेल, वॉटर असेल, हे आपल्या बॉडीमध्ये ते मेंटेनही राहिलं पाहिजे, आणि नको असणारे असेल ते बॉडीच्या बाहेर टाकायचं एक्सक्रिशन. आणि ह्यांचं कॉन्सन्ट्रेशन स्टेडी स्टेटमध्ये बॉडीमध्ये मेंटेन ठेवणं, ऑस्मोटिक प्रेशरला मेंटेन ठेवणं, ह्याला इक्विवलंट रेंजमध्ये ठेवणं, ते म्हणजे ऑस्मोरेग्युलेशन. याच्यासाठी आपल्याकडे किडनी सेपरेट ऑर्गन आहे. तसं यांच्यामध्ये ह्या ज्या काही व्हॅक्युअल्स आहेत त्या काय करताना दिसतात आपल्याला, कॉन्ट्रॅक्टाईल. कॉन्ट्रॅक्टाईलमध्ये आपण दोन फेज सांगितल्या, एक सांगितली होती आपण सिस्टॉलिक फेज, इथे पुढे मेन्शन करूयात आपण दोन फेजेस. एक होती सिस्टॉलिक फेज आणि दुसरी आहे डायस्टॉलिक फेज.
सिस्टॉलिक फेज मध्ये काय करणार आहेत ते होणार आहेत कॉन्ट्रॅक्ट. सो दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द कॉन्ट्रॅक्शन अँड द डायस्टॉलिक दे आर फॉर द रिलॅक्स. आता हे दोन वर्ड तुम्हाला फॅमिलियर आहेत. अगेन आपल्याला सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक प्रेशर असतं. जेव्हा हार्ट हा पंपिंग करत असतो तेव्हा तो एक पंप म्हणजे काय असतो, एक सिस्टॉल आणि एक डायस्टॉल असतो. मग ते प्रेशर मोजतात, सिस्टॉलिक प्रेशर आणि डायस्टॉलिक प्रेशर. म्हणून नेहमी बी पी मेजर करताना तो 80-120 अशा फॉर्ममध्ये मोजतात. म्हणजे जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतं आपलं हार्ट हा थोडासा अशा फॉर्ममध्ये होतो, कॉन्ट्रॅक्ट झाला तेव्हा प्रेशर काय असतं, रिलॅक्स झाला तेव्हा प्रेशर काय असतं. सो अकॉर्डिंगली सेम वेमध्ये हे असे जे काही वॅक्युअल्स आहेत हे त्यांचे आर्म अशा फॉर्ममध्ये आहेत, ते सुद्धा काय होतील. आता हे वरती फिंगर्स जे दिसतात ते त्यांचे आर्म्स. कॉन्ट्रॅक्ट व्हायचं असेल तर ते अशा फॉर्मॅटमध्ये येतील, रिलॅक्स करायचं तेव्हा ते अशा फॉर्मॅटमध्ये होतील. आणि ह्यांच्यामुळे होतं काय, त्यांच्या बॉडीमध्ये ऑस्मोरेग्युलेशन अँड एक्सक्रिएशन मेंटेन ठेवण्यासाठी हेल्प होते. कुणामध्ये, पॅरामोशियममध्ये. अँड दिस इज हाव इट्स ऑल अबाउट दी वॅक्युअल्स. काय काय पाहिलं वॅक्युअल्समध्ये, वॅकस सांगितली आपण, वॅकंट आहे. सिंगल मेम्ब्रेन टोनोप्लास्ट, आतमध्ये काय, फ्लुइड. फ्लुइडचं नाव सॅप सांगितलं. त्याच्यानंतर आपण नंबर पाहिले प्लांट सेलमध्ये, ॲनिमल सेलमध्ये. ॲब्सेंट कुणामध्ये आहेत तेही पाहिले. त्याच्यानंतर आपण आलो होतो की हे काय काय फंक्शन परफॉर्म करतात, तीन मेजर फंक्शन, स्टोरेशनचं, टर्जिडिटी मेंटेन ठेवण्याचं आणि सेल इलॉंगेशनमध्ये. इथे आपण एक्झाम्पल थ्रू पाहिलं की मेरिस्टमॅटिक सेल ह्या फर्दर डिवाईड झाल्यानंतर त्या सेलच्या इलॉंगेशनसाठी वॅक्युअल्स रिस्पॉन्सिबल आहे. फूड स्टोरेजसाठी अगेन वेगवेगळ्या टाईपचे पाहिले, सेंट्रल वॅक्युअल आयन स्टोअर केले, स्मॉल वॅक्युअल होते त्यांनी स्टोअर केलं प्रोटीन सीडमध्ये असेल ते, काही वॅक्युअल्स होते त्यांनी हार्मफुल सबस्टन्सला स्टोअर केलं, काहींनी अनपॅलेचेबल म्हणजे खराब असा स्मेल फर्दर सिक्रेट होईल अशा फॉर्मॅटमध्ये ते वॅक्युअल्स होते, जेणेकरून ग्रेझिंग ॲनिमल्स त्यांना खाऊन त्यांना डिस्ट्रॉय करणार नाहीत, म्हणजे एक प्रकारे तेही त्यांचं फंक्शन. त्याच्यानंतर आपण तीन मेजर टाईप पाहिले, फूड स्टोअर केला तर फूड वॅक्युअल, जर सॉलिड फूड असेल तर त्याला फॅगोसोमही म्हटलं जातं, लिक्विड फूड असेल तर पिनोसोम्स. गॅस वॅक्युअल्स ॲक्वॅटिक प्लांट्समध्ये बयन्सी फॉर्म करून देतात, त्यांना होल्ड करण्यासाठी वॉटर सरफेसवरती इझिली लिफ्ट होण्यासाठी. आणि कॉन्ट्रॅक्टाईल वॅक्युअल हे ऑस्मोरेग्युलेशन आणि एक्सक्रिएशनसाठी मदत करतात. कुणामध्ये, अमीबा असेल किंवा पॅरामोशियम असेल तिथे. ओके, थँक्यू.